आणि आता महत्त्वाच्या टॉपनेट बातम्या. भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, मिरवणुकीदरम्यान धक्काबुक्की झाल्याची माहिती, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचं सौम्य लाठीचार्ज. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये तणाव, विसर्जन मिरवणूक दरम्यान अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं दगडफेकीचा प्रकार. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 15 मंडळांनी विसर्जन मिरवणूक थांबवली. राज्यातील 24 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेवर 3 संघटनांचा आक्षेप, पदोन्नती मिळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. नाशिक 200 कंटेनर कांदा सडण्याचीच भीती आता व्यक्त केली जाते. निर्यात शुल्क कमी करण्याच्या अध्यादेशाची प्रत मिळण्यास विलंब झाला. 200 कंटेनर कांदा 3 दिवसांपासून नाशिक लिलाव केंद्रात पडून. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 अर्ज, 1,60,00,000 महिलांना 2 महिन्यांचा लाभ. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन सणासुदीत पाण्यासाठी नागरिकांची वणवण, तर जलवाहिनी दुरुस्तीनंतर शहराला पाणीपुरवठा सुरू.